आला आला तो दिवस आला ज्या दिवसाची सगळे आय पी एल प्रेमी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत वाटच बघत असतात बरोबर ना आज सोळा एप्रिल शनिवार म्हणजेच आज आहेत दोन सामने याचाच अर्थ फॅन्टसी गेम खेळण्यासाठी आज डबल पैसे कमवण्याची संधी तर या व्हिडिओत आपण बोलणार आहोत दुपारी साडेतीन ला ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणाऱ्या मुंबई विरुद्ध लखनौ या सामन्यासाठी कशी असू शकते फॅन्टसी लेव्हन याबद्दल आज काहीतरी जादू पाहायला मिळेल अशी आशा नक्कीच आहे कारण मुंबई याआधी खेळलेल्या पाचही सामन्यांमध्ये हारली आहे आणि आज ते मैदानात फक्त जिंकण्याच्या येराद्यानेच उतरतील अशी अपेक्षा तरी आहेच दुसरीकडे नव्यानेच आय पी एलचा हिस्सा झालेला लखनौ हा संघ आपल्या पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकला आहे आता पुढील तीस सेकंदात आपण या दोन्ही संघातील लक्ष ठेवण्यासारख्या खेळाडूंवर नजर टाकूया तर मुंबई बद्दल बोलायचं झालं तर त्यांचे की प्लेयर्स आहेत रोहित शर्मा सूर्यकुमार यादव डेव्हर्ड ब्रेविस तिलक वर्मा कायरन पोलाड मुरुगाश्विन आणि बेसिल थंपी पुढे बद्दल बोलायचं झालं तर त्यांचे की प्लेयर्स आहेत के एल राहुल क्विंटन डिकॉक दीपक हुड्डा आयुष बदोनी जेसन हॉल्डर रवी बिश्नोई आणि आवेश खान आता वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे म्हणजेच आपल्या फॅन्टसी कडे मुंबई विरुद्ध लखनौ संघातील फँटसी इलेव्हनसाठी यष्टीरक्षक म्हणून क्विंटन डिकॉक आणि के एल राहुल निवडले जाऊ शकतात तर फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव रोहित शर्मा तिलक वर्मा आणि आयुष बदोनी आपल्या फॅन्टसी मध्ये ऍड करू शकतात अष्टपैलू म्हणून जेसन होल्डर आणि डेवल ब्रेविस हे बेस्ट ऑप्शन ठरू शकतात तर गोलंदाजीत आवेश खान रवि बिष्णोई मुरुगन अश्विन हे उत्तम ठरतील सुपर फार्मात असल्या सूर्यकुमार यादवला तुम्ही कर्णधार करू शकता किंवा रोहित मुंबईला जिंकवण्यासाठी या सामन्यात एक चांगली खेळी करेल असे जर वाटत असेल तर रोहितला कर्णधार केले तरी चालू शकेल तर उपकरणदार म्हणून डेव्हल ब्रेविसवर डाव लावण्यास हरकत नाही त्याची क्षमता त्याने मागील सामन्यातच दाखवली आहे त्यामुळे आजच्या सामन्यात तो अजून काहीतरी भन्नाट करेल अशा आशा नक्कीच आहेत बाकी तुम्ही लाईक्स करता आणि आम्हाला पुढची फँटसी इलेव्हन टाकण्यास प्रोत्साहित करता हे मात्र नक्की सो so, हे आपण असेच चालू ठेवू शंभर लाईक्स आणि दोन तासात संध्याकाळच्या सामन्याची फँटसी इलेव्हन याच चॅनेलवर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे कसं पुढची फँटसी इलेव्हन आली की लगेच मोबाईलवर दिसेल ना